नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बागकामाची सुरुवात गुलाबाचं झाड लावण्यापासून झाली असेल. माणसाला पहिल्यापासूनच गुलाबाचं आकर्षण राहिलं आहे. गुलाब जवळपास सगळ्यांच्या अंगणात बागेत हमखास दिसतोच, तो काही सामान्य आहे म्हणून नाही, राजा आहे बरं तो, सर्वांचा आवडता राजा. मग त्याची खातिरदारीही राजाला शोभेल अशीच करायला हवी. चला आज थोडं गुलाबाविषयी बोलूया. गुलाबाचे जंगली गुलाब म्हणजेच वाईल्ड रोजेस, देशी गुलाब म्हणजेच ओल्ड गार्डन रोजेस आणि कलमी किंवा हायब्रिड गुलाब म्हणजेच मॉडर्न रोजेस असे प्रकार आहेत. वेली गुलाब हाही गुलाबाचा एक प्रकार. यातल्या देशी गुलाबाबद्दल बोलूया. देशी गुलाबाची ओळख, मातीचं मिश्रण, रोपे कशी तयार करायची, कुंडीची उंची, ऊन, खत, पाणी, कटिंग, रोग आणि त्यावरचे उपाय याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्देश. देशी गुलाबामध्येही बरेच प्रकार आहेत. या गुलाबाचा आकार कलमी गुलाबाच्या तुलनेत लहान असतो. देशी गुलाब जास्तीत जास्त 3 दिवस झाडावर टिकतात, नंतर पाकळ्या गळून पडतात. पण कलमी गुलाब मात्र नीट काळजी घेतली तर 3-3 आठवडेही झाडावर टिकतात. पानांवरून ओळखायचं तर देशी गुलाबाला 7 पाने असतात. फुलांचा सुगंध अत्यंत मनमोहक असतो. एक जरी फूल लागलेलं असलं तरीही त्याच्या सुगंधानं आपलं लक्ष वेधलं जातं. आता या देशी गुलाबाची रोपे कशी तयार करायची ते बघूया. गुलाब लावण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कटिंग. पावसाळ्यात मुख्य झाडाची फांदी कट करून लावली तर सहज लागू होते. दुसरी पद्धत म्हणजे डोळा भरून कलम करून नवीन रोप तयार करता येतं. तिसरी पद्धत आहे एअर लेअरिंग. चौथी आहे सिंपल लेअरिंग किंवा टंग लेअरिंग. तसंच दाब कलम करूनही गुलाबाचं नवीन रोप तयार करता येतं. आज मी तुम्हाला यातल्या पहिल्या पद्धतीनुसार गुलाबाचं रोप कसं तयार करायचं ते दाखवते. ज्या झाडाची फांदी किंवा कलम कट करायचे आहे ते झाड 8 महिने ते 1 वर्षाचं जुनं असावं. कलम पेन्सिल इतक्या जाडीची निवडावी. फांदीला जिथं डोळा आहे तिथून 1/2 इंच कट करून हा कट डोळ्याच्या मागच्या बाजूपर्यंत वर न्यायचा आहे. एकदम शार्प कटरने एका स्ट्रोकमध्ये तिरका कट देऊन फांदीला जिथे डोळा आहे तिथून कट करायचं. याला बुरशीनाशक लावायचं. रूटिंग हार्मोनही लावू शकता. माती आणि शेणखताचं मिश्रण घेऊन त्यात कलमाच्या जाडी इतकं छिद्र पाडून कलम लावायचं. जिथून कट केला आहे तो आणि त्याच्या वरचा डोळा म्हणजेच 2 डोळे मातीत गेले पाहिजेत. अशा पद्धतीने कलम तिरकी लावून 4 बोटांनी माती दाबायची. कट केलेल्या वरच्या बाजूलाही बुरशीनाशक लावावं आणि पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो कलम कट केल्यावर लगेचच लावावी, पण काही कारणानं शक्य नसेल तर ते कलम पाण्यात उभे ठेवावेत. मातीत लावताना पुन्हा 1 सेंटीमीटर कट करून लावावं. जर कलम लांबून बाहेर गावाहून आणायची असेल तर ओलं कापड किंवा ओला कापूस लावून तेवढ्याच भागावर पॉलिथिन लावून आणावं. संपूर्ण कलम पॉलिथिनमध्ये पॅक करायची नाही. याच पद्धतीनं लावलेल्या कलमाला 2 महिन्यात अशी छान पालवी फुटली आहे. गुलाब खरं तर जमिनीत छान फुलतात, पण हे सगळ्यांनाच शक्य नाही. त्यामुळं हे रोप आपण मोठ्या कुंडीत कसं लावायचं ते बघूया. कुंडीची उंची 12 इंचापर्यंत असावी. आता रोपासाठी मातीचं मिश्रण तयार करून घेऊया. गुलाबाला पाण्याचा निचरा होणारी माती हवी. मुरमाड माती 40%, वाळू 30% आणि शेणखत 30% घेऊन चांगलं मिक्स करून घेऊया. कुंडीच्या तळाशी विटांचे तुकडे ठेवूया.
त्यावर तयार केलेलं पॉटिंग मिक्सचर टाकून घेऊया। माती मोकळी करून घेऊया आणि रोप अगदी व्यवस्थित लावून घेऊया। वरून एक इंचभर कुंडी मोकळी राहील इतपत माती भरून घेऊया। मातीच्या मिश्रणात किंवा रोप लावल्यानंतर पहिले पाणी देताना त्यात बुरशीनाशक घालावं। पहिले 4 दिवस सावलीत आणि नंतर कुंडी उन्हात ठेवावी। गुलाबाला भरपूर सूर्यप्रकाश प्रिय आहे। दिवसभराचा 6 ते 8 तास सूर्यप्रकाश आवश्यक आहे। लवकरच रोप वाढू लागेल आणि कळ्या फुले लागायला सुरुवात होईल। गुलाबाला पहिल्या 3 महिन्यात लागणाऱ्या कळ्या काढून टाकाव्यात। असं करताना खरंच आपल्याला खूप वाईट वाटेल, परंतु त्यामुळं झाडांची कळ्या फुलांसाठी लागणारी ताकद रोखली जाईल। कटिंगमुळे झाडाला फुटवे फुटून वाढ जोमदार होईल आणि झाड सशक्त होईल, फुलेही भरपूर लागतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंडीतील मातीचा कस कायम ठेवणं। मातीचा कस कमी झाला की झाडाची प्रतिकार शक्ती कमी होते आणि झाड रोगाला बळी पडते। जमिनीतील झाड त्याला हवी असलेली अन्नद्रव्ये मातीतून घेत राहतं, पण कुंडीत माती मर्यादित असल्यानं विशेष काळजी घ्यावी लागते। कुंडीतील माती महिन्यातून एकदा खालीवर करावी। एकदा रोप लावल्यानंतर पहिल्या महिन्याभरात कोणतेही खत देऊ नये। नंतर मात्र 3 आठवड्यातून एकदा मोठभर गांडूळ खत किंवा शेणखत घालावं। अधूनमधून कांद्याच्या केळाच्या सालीचं पाणी, धुऊन वाळवलेली चहा पावडर या घरगुती गोष्टींचा वापर करावा। थंडीच्या दिवसात मोहरी पेंट घालावी। बोनमील, अंड्याच्या टरफलाचा सुरा टाकत राहावं। किंवा रासायनिक खत टाकायचं असेल तर सुपर फॉस्फेट 10 ग्रॅम एका मध्यम आकाराच्या कुंडीला घालावं। गुलाबाला पाणी कमी लागतं। कुंडीतील वरची 1 इंच माती सुकल्यावरच पाणी घालावं। खत आणि पाण्याचं नियोजन नीट केलं की झाड असं कळ्या फुलांनी बहरून येईल। एकावेळी मोजून 50 कळ्या आहेत। गुलाबाला आवश्यक असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे वेळोवेळी केलेलं कटिंग अथवा प्रूनिंग। गुलाबाचं प्रत्येक फूल लागून गेल्यानंतर त्याच्या देठावरील 3 किंवा 5 पानांपर्यंतची पाने सोडायची आणि जिथे 7 पाने लागलेली असतील त्याच्या खालून कट करायचं। अशा पद्धतीने कटिंग केल्यावर तिथून पुन्हा नव्याने पालवी फुटते। वर्षातून 2 दा हार्ड प्रूनिंग करावं, जूनच्या सुरुवातीला आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात। बुंध्यापासून 1 फूटभर सोडून वरचं संपूर्ण झाड कट करावं आणि कटिंग नंतर बुरशीनाशकाचा वापर जरूर करावा। आता गुलाबाचे रोग आणि त्यावरचे उपाय बघूया। पावसाळ्यात थंडीत गुलाबाच्या कळ्यांवर अफिड्सचा अटॅक होतो। लाल काळ्या रंगाचे हे किडे कळ्यांमधील रस शोषतात आणि फुले नीट उमलत नाहीत। त्यासाठी नीम ऑइल किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी। कधी कधी गुलाबाच्या पानांवर छोटे छोटे पिवळे डाग दिसतात। हळूहळू सगळीच पाने पिवळी पडू लागतात। हा पानांवर झालेला लाल कोळी म्हणजेच रेड माइट्सचा अटॅक आहे। ही कीड पानांच्या मागच्या बाजूला असते आणि ते पानातील रस शोषून घेतात। शक्य असेल तर दूषित पाने काढून टाकावीत। प्राथमिक स्वरूपात नीम ऑइल आणि शॅम्पू पाण्यात टाकून संपूर्ण झाडावर फवारणी करावी। रोग जास्त वाढला तर मात्र रासायनिक औषधांची फवारणी करावी लागेल।
पावडरी मिल्डू या रोगाची सुरुवात पानांच्या खालच्या बाजूपासून होते. कोवळ्या कळ्यांवर पानांवर पांढरी पावडर दिसू लागते. पाने वेडी वाकडी होतात. ही पाने काढून टाकून झाडाचं लाईट प्रूनिंग करावं. गुलाबाचा आणखी एक रोग म्हणजे डायबॅक. फुले तोडल्यावर किंवा फांदी कट केल्यावर हळूहळू फांदी खाली खाली काळी पडत जाते. फांदी आतून सडत जाते. याला डायबॅक म्हणतात. गुलाबाचा हा सगळ्यात भयानक रोग आहे. ज्याला वेळीच उपाय केला नाही तर झाड मरू शकते. फांदीचा काळा झालेला भाग लगेच कट करून बुरशीनाशक लावावं किंवा गरज असेल तर हार्ड प्रूनिंग करावं. स्केल हा पावसाळ्यात गुलाबाच्या फांदीवर येणारा एक रोग आहे. ही एक रस शोषक कीड आहे जी फांदीला चिकटून बसलेली असते. यासाठी नीम ऑइल आणि लिक्विड डेटॉल एकत्र करून ते पेंटिंगच्या ब्रशने दूषित भागावर लावावं. किंवा स्केल जास्त प्रमाणात असतील तर रोगर 2 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आता गुलाबाच्या रिपॉटिंगचं बघूया. 1.5-2 वर्षात रिपॉटिंग केलं नसेल, कुंडीतील माती घट्ट झाली असेल किंवा पाणी कुंडीत साचत असेल तर अशा वेळी रिपॉटिंगची गरज पडते. रिपॉटिंग करण्याआधी झाडाचं पाणी तोडावं. कुंडीच्या काठाने माती सुटायला लागली, पिवळी पानं पिवळी पडायला लागली की कुंडी चारी बाजूने हळूहळू ठोकून माती मोकळी करावी आणि कडक उन्हात वाळवलेली माती, शेणखत, बुरशीनाशक वगैरे टाकून पुन्हा कुंडी भरावी. शक्य असेल तर कुंडी उचलून मोठ्या टबमध्ये ठेवावी. कुंडीतील माती खालून वरपर्यंत भिजत आली पाहिजे. रिपॉटिंग नंतर 2-3 दिवस सावलीत आणि नंतर कुंडी उन्हात ठेवावी. अशा पद्धतीने गुलाबाची काळजी घेतली तर झाड निरोगी राहून भरपूर फुले येतील. रोग झालाच तर वेळीच उपाययोजना करता येईल. आपल्या बागेतल्या झाडांवर फुललेला गुलाब पाहण्याचं समाधान काही आगळंच आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.